बोंड साइज वाढली फळफांद्या वाढल्या आणि पात्याची संख्या जवळजवळ लागलेली आहे आणि या झाडाची ग्रोथ बघा कशी झालेली आहे। नमस्कार, आज मी कांडळी येथील प्रगतशील शेतकरी चरण राठोड यांच्या शेतात येऊन पोहोचलेला आहे आणि त्यांनी वरद कंपनीचे घटक घेऊन आपल्या शेतीचं नियोजन केलेलं आहे। भाऊ नमस्कार। नमस्कार भाऊ, तुमचं पूर्ण नाव सांगा। रवींद्र प्रताप राठोड। रवींद्र प्रताप राठोड, मुकाम पोस्ट कांदळी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ। जिल्हा यवतमाळ। आता मला हे सांगा, तुम्ही हे जे तुम्ही वरद क्रॉप सायन्स जालना यांचे घटक वापरून किती एकर कॉटन केलेलं आहे? साडेआठ एकर आहे आणि तिकडे 10 एकर, साडेअठरा एकर शेती तुम्ही वरद क्रॉप सायन्स जालना यांचे घटक वापरून तुम्ही करत आहात, बरोबर आहे? तर याचं नियोजन कसं केलं थोडक्यात सांगा बरं आम्हाला। काहीच नाही, सगळं काय वेळेवर करावं लागते, ते औषधी भूमिक जेल आणि बाविस्टीन लावून याची तुम्ही बीज प्रक्रिया केली होती का? पहिले केली होती। आता भूमिक जेल आणि बाविस्टीन लावल्यानंतर या पराठीची उगवण शक्ती कशी झाली? एक नंबर। आणि पांढऱ्या मुळाची वाढ कशी झाली? एक नंबर। सगळं काय चांगलं वाटते, चांगलं वाटते का? बरं, मग त्याच्यानंतर काय केलं तुम्ही याला? आता काय दुसरी आम्ही फवारणीच केली, पहिली फवारणी केली। आता मला सांगा तुम्ही, हे जे तुम्ही वरद कंपनीचे घटक वापरताय हे वापरून तुम्ही समाधानी आहात का? हो, समाधानी आहे। समाधानी आहे। किती टक्के विश्वास आहे त्याच्यावर? 100% विश्वास आहे। आता मला सांगा तुम्ही, वरदचे तुम्ही जे घटक वापरताय तुमच्या पिकामध्ये आणि इतर शेतकऱ्याच्या पिकामध्ये काही फरक आहे का? धरतीआसमानचा फरक आहे। धरतीआसमानचा म्हणजे त्यांचं कसं आहे मग? आता त्याचं थोडा डॅमेज आहे ना, आमचं चांगलाच म्हणणार, त्याचं पीक थोडं लहान आहे आणि तुमचं खूप चांगलं आहे। आणि तुमच्या पिकात असं काय बदल आहे म्हणजे नेमका वरद कंपनीचे मी ते घटक फवारले त्याच्यामुळे काय वाढलं तुम्हाला? असं बोंड साईज वाढली, आमची बोंड साईज वाढली, फळफांद्या वाढल्या, फळफांद्या वाढल्या आणि पात्याची संख्या जवळजवळ लागलेली आहे आणि या झाडाची ग्रोथ बघा कशी झालेली आहे आणि याला आता एकंदरीत जवळजवळ 30 ते 35 बोंड तयार झालेले आहे आणि 70 ते 85 पात्या आहेत एकदम, आणखीन याची वाढ चालू आहे बरोबर आहे। आता तुम्ही याच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना काय सांगणार आहे? शेत वापरा म्हणून तुम्ही इतर शेतकऱ्यांना किमान 1 एकर तरी वरद क्रॉप सायन्सचे चॅलेंजर, चमत्कार, हुमिक जेल, हाय पॉवर, शक्तिगोल्ड हे घटक वापरा म्हणून सांगणार आहे, बरोबर आहे? आता या तुम्हा इतर शेतकऱ्याच्या तुलनेत तुम्हाला उत्पन्न कसं झालेलं आहे? चांगला याच वर्षीपासून करत आहे ना तुम्ही? म्हणजे या 8 एकराच्या प्लॉटमध्ये तुम्हाला किती कापूस होण्याची शक्यता आहे? जवळपास 100 क्विंटल। 100 क्विंटलचा तुम्ही टार्गेट पकडलेला आहे, बरोबर आहे? आणि मागच्या वर्षी किती झालं होतं? मागच्या वर्षी 9 तास कापूस यायचे। अच्छा, मागच्या वर्षी 60 क्विंटल झाला होता। 60 क्विंटल झाला होता। यावर्षी तुम्ही तंत्र म्हणजे वरदचे घटक वापरून तुम्हाला 100 क्विंटलची अपेक्षा आहे। सर, तुम्ही ही आहेत म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांच्या सोबत केलेली चर्चा, तर त्यांना एक आपण अगोदर जर ऐकलं तर त्यांनी सांगितलंय की आम्हाला अगोदर किती 60% आणि ह्या वर्षी 80% होण्याचे चान्सेस आहे। बर, मला सांगा आज जवळपास या प्लॉटला लागवड होऊन किती दिवस झाले? 2-2.5 महिने झाले असेल। जसं समजा जून मध्ये लागवड केलेली का? हो, 20 जून म्हणजे जवळपास आज ऑगस्ट आहे आणि सप्टेंबर आहे आज, तर जवळपास 3 महिन्यालाही बाकी आहे। पण आज ह्या प्लॉटची हाईट 5 फुटापर्यंत झालेली आहे आणि याचे बोंड पाते संख्या जर पाहिली तर इतर प्लॉटमध्ये, इतर तुलनात्मक या प्लॉटमध्ये आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये तुम्हाला कशी वाटते? भक्कम फरक वाटतो, खूप फरक वाटतोय। खूप बर, तर मला सांगा, ज्यावेळेस तुमच्या प्लॉटवरती शेतावरती लोकांची नजर टाकली बघितल्यानंतर तर त्यांना कसा वाटतोय, म्हणजे तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया काय येते? सांगते लय छान आहे, काय मारून राहिले, काय टाकून राहिले, सगळं काय विचारते। हा हा, मी पण सांगतो त्याला की हे मारून राहिलो, हे खत वापरायलो, हे खत वापरायले आणि हे औषध मारत राहील। बर, मला सांगा तुम्ही दरवर्षी ज्या प्रमाणात तुम्ही रेग्युलर शेती करत होता त्यामध्ये आणि ह्या वर्षी मध्ये की तुम्ही आज वापरतायत वरदचे काही घटक, तर ते वापरून तुम्हाला समाधान वाटते? चांगलं वाटते। त्याच्यानंतर प्लॉट डेव्हलप होतोय? हो, खूप छान, खूप छान आहे। बर, तर मला सांगा तुमचं उत्पन्न वाढत त्याच्यानंतर खर्च कसा वाढतोय? दरवर्षी जसं करत होते तसं आणि ह्या वर्षी जर तुम्ही वापरता लागते, खर्चाच्या बाबतीत जर विचार केला तर सारखंच आहे पण उत्पन्न वाढते। ही होती आजच्या शेतकऱ्यांची आपल्या सोबत केलेली चर्चा आणि या ठिकाणी त्यांनी खरंच त्यांचा प्लॉट खूप बघण्यासारखा आहे आणि त्याच्यानंतर आज जर आपण बोंड जर बघितले तर जवळपास 40-45 बोंड पकून आहेत
आणि 120 पर्यंत पाती लागलेली आहेत, म्हणजे 180 च्या घरात आज आहेत आणि अजून तो प्लॉट खूप डेव्हलप व्हायचा आहे. त्याच्यानंतर गळ झालेली कुठं दिसते का तुम्हाला? नाही बघा, एकही गळ झालेली नाही आहे झाडाच्या. जर आपण खाली जर बघितलं तर एकाही ठिकाणी गळ झालेली नाही आहे आणि त्यामुळं हा प्लॉट एकदम जेवढे पाते लागलेत तर तेवढे त्याचं बोंडामध्ये रूपांतर होत आहे. तुमचं एकदम नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव रवी प्रताप राठोड. हां, माझा मोबाईल नंबर 86 05 81 39 42. थँक्यू.